लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज मध्ये दोन ऍक्टिव्हिटीज आहेत. एक आहे 6 नंबरचे हाऊसहोल्ड सर्किट. हाऊसहोल्ड सर्किट मध्ये जे ऍक्टिव्हिटीज पर क्वेश्चन विचारला जाणार ते या प्रकारे राहील. A7 आहे, पेज नंबर 159 वर आहे, आणि हाऊसहोल्ड सर्किट जे आहे ते पेज नंबर 130 वर आहे. तर जो क्वेश्चन राहील तो ऍक्टिव्हिटीजचा या प्रकारे राहील. हाऊसहोल्ड सर्किटचा डिझाईन ए सिंपल हाऊसहोल्ड इलेक्ट्रिकल सर्किट युजिंग फ्यूज ऑन ऑफ स्विचेस 3 पिन सॉकेट्स अँड बल्ब. तर या प्रकारे राहणार. तर याच्यात तुम्हाला जे सोडवायचं आहे तर एम लिहायचं आहे. तर एम याचं येईल डिझाईन ए सिंपल हाऊसहोल्ड इलेक्ट्रिकल सर्किट, हा त्याचा एम झाला. त्याच्यानंतर ॲपॅरेटसमध्ये फ्यूज ऑन ऑफ स्विचेस, हा एक फ्यूज झाला. ऑन ऑफ स्विचेस 3 पिन सॉकेट आणि अँड बल्ब हे ॲपॅरेटसमध्ये. त्याच्यानंतर डायग्राम त्याचं सर्किट डायग्राम जी आहे ते काढायचं आहे आणि शेवटी रिझल्ट लिहायचं आहे आणि नंतर प्रिकॉशन लिहायचं आहे. तर या एक्सपेरिमेंटमध्ये जी ॲक्टिव्हिटीज येईल ती ॲक्टिव्हिटीज हाऊसहोल्ड सर्किटची या प्रकारे येणार आणि त्याच्यात तुम्हाला एम लिहायचा आहे. एम याच्यातच दिलेलं आहे, इथपर्यंत दिलेलं आहे की डिझाईन इज सिंपल हाऊसहोल्ड इलेक्ट्रिकल सर्किट. मग ॲपॅरेटसमध्ये फ्यूज ऑन ऑफ स्विचेस 3 पिन सॉकेट आणि बल्ब डायग्राम काढायचे आहे, रिझल्ट लिहायचा आहे, प्रिकॉशन लिहायचं आहे. तर हे झाली हाऊसहोल्ड सर्किट. याच प्रकारे 18 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे यूज ऑफ मल्टीमीटर. तर यूज ऑफ मल्टीमीटरमध्ये ही ॲक्टिव्हिटी नंबर 1 ही सुद्धा 159 पेजवर दिलेली आहे. तर याच्यात आहे की मेजर द व्हॅल्यूज ऑफ गिवन रेजिस्टर्स अँड कॅपॅसिटर्स बाय युझिंग मल्टीमीटर. आपल्याला काही रेजिस्टर्स दिलेले आहे, काही कॅपॅसिटर्स दिलेले आहे. मल्टीमीटरनी त्या रेजिस्टरची रेजिस्टन्स मोजायचं आहे, कॅपॅसिटरची कॅपॅसिटी मोजायची आहे. तर हे त्याचं एम झालं, मेजर द व्हॅल्यूज ऑफ गिवन रेजिस्टर्स अँड कॅपॅसिटर बाय युझिंग मल्टीमीटर. याच्यात ऍपरेटस राहील रेजिस्टर्स, कॅपॅसिटर आणि मल्टीमीटर. जसं एम जो आहे, एम याचं येईल मेजर द व्हॅल्यूज ऑफ गिवन रेजिस्टर्स अँड कॅपॅसिटर्स बाय युझिंग मल्टीमीटर. त्याच्यानंतर ऍपरेटसमध्ये जे आहे, ऍपरेटसमध्ये येईल रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स आणि मल्टीमीटर. त्याच्यानंतर रेजिस्टर्स आणि कॅपॅसिटरचे डायग्राम, मल्टीमीटरची डायग्राम आणि रिझल्ट. रिझल्टमध्ये हे जे दिलेले आहे, दोन रेजिस्टर दिले आहे R1 आणि R2 आणि दोन कॅपॅसिटर आहे C1 आणि C2. मल्टीमीटरनी रेजिस्टरचं रेजिस्टन्स मोजायचं आहे, ते या इथे लिहायचे आहे. पहिल्या रेजिस्टरची, दुसऱ्या रेजिस्टरची इथे लिहायचे आहे. पहिल्या कॅपॅसिटरची या ठिकाणी लिहायचे आहे, सेकंडची या ठिकाणी लिहायचं आहे. हा तुमचा रिझल्ट झाला. तर या प्रकारे हे दोन ॲक्टिव्हिटीज आहेत. या दोन ॲक्टिव्हिटीज एका पानावर पूर्ण एकपासून प्रिकॉशनपर्यंत आणि इथं एकपासून रिझल्टपर्यंत लिहिण्याचं आहे. ठीक आहे.